कोरोनाचे निमित्त करत हिंदू धर्मातील सणांचे महत्त्व कमी करण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे मंदिरे उघडे करण्यासाठी व झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी पनवेलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आरती करून देवाला साकडे घालण्यात आले. राज्यातील मंदिरे बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरे उघडावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून आज राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारूच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या, हॉटेल बार सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र मंदिर धार्मिक स्थळांचे टाळे बंद ठेवण्यात आलेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील विरूपक्ष मंदिरात शंखनाद आंदोलन करून भक्तीचे दार उघड अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील विरूपक्ष मंदिरात शंखनाद आंदोलन करून भक्तीचे दार उघड अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, गुरुनाथ लोंढे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेविका रुचिता लोंढे, माजी नगरसेविका नीता माळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, रवी नाईक, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, नीता मंजुळे, अक्षय चितळे, अंजली इनामदार, श्रुती मराठे, चंद्रकांत मंजुळे, महेंद्र गोडबोले, केदार भगत, गौरव कानपिळे, आकाश भाटी, राजन पेठे, देवांशू प्रभाले, कादिर शेख, कर्वे गुरुजी, समीर ओझे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा परिस्थितीत जनजीवन जवळपास पूर्ववत झाले आहे. ठाकरे सरकारने मांस मदिरा सर्व काही सुरू केले, परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त करून ठेवलंय. लोकांच्या भावनेचा विचार न करता हम करसो कायद्याने राज्यातील सरकार कारभार करीत असून सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे भाविकांसाठी खुली झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने 4 जून 2020 रोजी या संदर्भात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरू होण्याची तसेच भजन कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. मात्र पुनश्च हरिओम म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेलेले आहे. त्यांना जागे करण्यासाठी जागोजागी आंदोलने होत असून मंदिरे दर्शनासाठी खुली करा अशी मागणी सातत्याने होत आहे. यावेळी मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, मंदिर बंद गरिबांचे हाल, ठाकरे सरकार मालामाल, भक्तों को जेल, मंदिरों पर ताला, उद्धव सरकार में शराब का बोलबाला अशा जोरदार घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. आज आपण सर्वजण विरूपाक्ष मंदिराच्या समोर एकत्रित झालेलो आहोत. भाविक आणि श्रद्धाळू सर्व जनता, कोरोनाला निश्चितपणाने त्रासलेली आहे, पण जितकी करोनाला त्रासली नसेल त्याहीपेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या आत्ताचं जे सरकार आहे, आघाडी सरकार, यांच्या धोरणांना त्रासलेली आहे. एकीकडं या करोनाच्या गेल्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती करोनाच्या सगळ्या निर्बंधांचं पालन करत जनता जीवन जगते आहे. आपण पाहतोय लसीकरणाला सुरुवात झाली, अनेक लोकांच्या 2-2 लसी पूर्ण झालेल्या आहेत. अशा भाविकांना मंदिरामध्ये दर्शनाला बंदी का? पण तो भाविक नसेल आणि तो जर दारुडा असेल तर त्या दारुडा व्यक्तीला मात्र कुठल्याही पद्धतींचे निर्बंध नाहीत. हे जे भेदभावाचं धोरण या आघाडी सरकारनं स्वीकारलेलं आहे त्याचा एका पद्धतीनं निषेध करण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी आज या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काही घडतंय त्याला या महाविकास आघाडीचा विरोध आहे. पण सर्वसामान्य जनतेला बाजूला टाकून जर या ठिकाणी कुठे बिल्डरांची धन करायची असेल आघाडी सरकार पुढे आहे. जर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं धनिकांना फायदा मिळून द्यायचा असेल सरकार त्याच्यामध्ये पुढे आहे. आज आपण पाहतोय बारला
कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं या राज्याची मान खाली घालेल अशा निर्णयांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार पुढे आहे, अशा उद्योगांना संरक्षण आहे, पण भाविकांना मंदिरामध्ये जायला त्याला त्याची जी श्रद्धा आहे ती व्यक्त करायला मात्र या ठिकाणी मनाई आहे। जर वेगवेगळ्या निर्बंधाचं पालन करून अन्य उद्योग सुरू होऊ शकतात तर मंदिरं का खुली होऊ शकत नाही, हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर निश्चितपणाने आहे। आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊ, 50% उपस्थितीमध्ये रेस्टॉरंट सुरू झाले, तर मंदिरांमध्ये काय वेगळं होणार? कशा पद्धतीनं मंदिरांमध्ये या निर्बंधांचं या ठिकाणी उल्लंघन होणार आहे हे सरकार सांगू शकत नाही, आणि त्यामुळे हे कुठे ना कुठंतरी सर्वसामान्य भाविकांवरती अन्यायकारक आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री आपल्या वडिलांनी दिलेला वारसा विसरून कुठे ना कुठंतरी वाहवत चालले, आणि त्यामुळे या राज्यामधल्या बहुसंख्याक हिंदू समाजाला मात्र ते दुखवत आहेत, आणि निश्चितपणानं हे कुठे ना कुठंतरी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आणणार आहे। आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व ठिकाणी सर्व शहरांमध्ये ती आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत। मला खात्री आहे की जो सर्वसामान्य भाविक आहे त्याच्या मनामध्ये आहे की आम्हाला मंदिरं उघडी करून द्या, आमची श्रद्धा व्यक्त करू द्या, त्या देवाशी आमचं नातं आहे ते आम्हाला व्यक्त करू द्या। पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं सरकार यासाठी आपल्या वेगवेगळ्या नियमांचा कोलदांडा घालत आहे तो पाहता भाविकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे, प्रचंड संताप आहे। पण कुठे कुठे ही चीड व्यक्त करू, कुठे कुठे संताप व्यक्त करू असं त्याच्या मनामध्ये या ठिकाणी येत चाललं आहे। निश्चितपणानं या सर्वसामान्य जनतेच्या भावना लोकांपर्यंत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवणं ही भारतीय जनता पार्टीनं जबाबदारी स्वीकारलेली आहे, आणि म्हणून आमच्यावर किती केसेस होऊ द्या, आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल होऊ द्या, पण सर्वसामान्य जनतेचा आवाज हे आघाडीचं सरकार दाबू शकणार नाही हे सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो। या ठिकाणी वीरेश्वर महादेव शंकराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो की त्यांनी या सरकारला सुबुद्धी द्यावी आणि या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे, मंदिरं सर्वसामान्य भाविकांना खुली करावी, आणि यासाठीच आजचं हे घटनादार आंदोलन